नमस्कार बालमित्रांनो, आपण भारताची संसदीय शासन पद्धती ओळख करून घेत आहोत. संसदीय शासन पद्धती भारतामध्ये कशी सुरू झाली त्याची पार्श्वभूमी पाहूया. तर संसदीय शासन पद्धती ही सर्वात प्रथम इंग्लंड देशामध्ये विकसित झाली. इंग्लंडमध्ये तिचा त्या ठिकाणी उदय झाला, विस्तार झाला. इंग्लंडमधील संसदीय शासन पद्धतीमध्ये अलिखित संविधान आहे, म्हणजे त्या ठिकाणी संविधान हे लिखित स्वरूपाचं नाही आहे. पहा, आजही इंग्लंडमध्ये जो राज्यकारभार चालतो तो रूढ संकेतांच्या आधारे चालतो. रूढ संकेत म्हणजेच काय? तर जे काही नियम आहेत ते सर्व संकेत म्हणजेच फक्त तोंडी आहेत. तोंडी नियमांच्या आधारे त्या ठिकाणी, म्हणजे लिखित नसलेले नियम आहेत त्याला म्हणायचं संकेत, आणि त्या संकेतांच्या आधारे त्या ठिकाणी कारभार चालतो. पार्लमेंट या शब्दाचा, या संस्थेचा उत्क्रांत त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये झाला. मग पार्लमेंटरी ही जी पद्धत आहे त्या पद्धतीलाच इंग्लंडची शासन पद्धती त्या ठिकाणी विकसित झाली. इंग्लंड या देशाला पार्लमेंटरी पद्धती विकसित करण्याचं योगदान त्या ठिकाणी इंग्लंड या देशाला जातं. मग भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून त्या ठिकाणी भारतामध्ये स्वीकारली गेली. मग भारतामध्ये का स्वीकारली गेली ते आपण सविस्तर पाहणार आहोत. इंग्लंडमधील व भारतातील संसदीय शासन पद्धती दिसायला आपल्याला साम्य दिसतं, व्यापक साम्य दिसतं. परंतु त्या ठिकाणी संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने जर विचार केला तर भारतीय शासन पद्धती ही इंग्लंडच्या शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे. मग ती कशी वेगळी आहे त्याचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण भारतातील शासन पद्धतीचे, म्हणजेच भारतातील संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य अभ्यासूया. यामध्ये वैशिष्ट्य अभ्यासताना त्या ठिकाणी संसदीय शासन पद्धती ही एक राज्यकारभाराची पद्धत आहे. संसदीय शासन पद्धतीलाच लोकशाही शासन पद्धती सुद्धा या नावाने ओळखलं जातं. ही एक राज्यकारभाराची पद्धत आहे. कायदे मंडळाला संसद, म्हणजे कायदे मंडळ जे आहे भारतातलं, त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्यामध्ये संसद, संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या तिघांचं मिळून त्या ठिकाणी जे तयार होतं त्याला भारतीय संसद असे म्हणतात. आणि या भारतीय संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग लोकसभा, लोकसभा म्हणजे काय? तर हे जे सभागृह आहे लोकसभा, या सभागृहातील प्रतिनिधी म्हणजे सदस्य थेट जनतेतून निवडून आलेले असतात. जनतेतून निवडून आलेले सदस्य त्या ठिकाणी एकत्र येतात, त्या सभागृहाला लोकसभा असे म्हणतात. लोकसभा या सभागृहाची सदस्य संख्या निश्चित असते. आपल्या भारत देशातील लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त 552 आहे. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका ह्या दर 5 वर्षांनी नियमितपणे होतात. अपवादात्मक परिस्थितीमध्ये कधी ठराविक काही अडचण निर्माण झाल्यास त्या ठिकाणी मुदतीपूर्वीही निवडणुका होतात. आणि या निवडणुकांमध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळेल असा पक्ष त्या ठिकाणी सत्तेवर येतो. बहुमतातील पक्षाचा नेता त्या ठिकाणी प्रधानमंत्री बनतो आणि तो आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना बरोबर घेऊन एक मंत्रिमंडळ तयार करतो आणि त्या मंत्रिमंडळाच्या मदतीने प्रधानमंत्री आपल्या देशाचा कार्यभार पाहतात. मग प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांना कार्यकारी मंडळ म्हणतात. मग कार्यकारी मंडळ, तुमच्या लक्षात आलं की त्यामध्ये प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ असतं. तसंच कायदे मंडळ, कायदे मंडळामध्ये
त्या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होतो। लोकसभा आणि राज्यसभा काय करतं, तर विधेयकाला त्या ठिकाणी मंजुरी देतं, त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यावर त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होतं। हे आपल्या भारतीय संसदीय शासन पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। त्यानंतर कार्यकारी मंडळाला भारतीय संसदीय शासन पद्धतीमध्ये दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते। मग तुम्हाला सांगतो पहा, कार्यकारी मंडळ तयार होताना हे सदस्य अगोदर लोकसभेचे राज्यसभेचे सदस्य असतात, म्हणजेच कायदे मंडळात सुद्धा ते असतात आणि मंत्रिमंडळात आल्यानंतर ते कार्यकारी मंडळात सुद्धा असतात। म्हणून या ठिकाणी कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ हे एकमेकाशी परस्पर यांचा संबंध असतो। मग या ठिकाणी कार्यकारी मंडळाला त्या ठिकाणी दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते, हे एक आपल्या संसदीय शासन पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। त्यानंतर कायदे मंडळाच्या विश्वासावर कार्यकारी मंडळाचा कार्यकाल अवलंबून असतो। जोपर्यंत कायदे मंडळातील बहुमत प्रधानमंत्र्याच्या आणि कार्यकारी मंडळाच्या पाठीमागे आहे, तोपर्यंतच कार्यकारी मंडळाला त्या ठिकाणी सत्तेवर राहता येतं। आणि कार्यकारी मंडळाने घेतलेला निर्णय जर चुकीचा घेण्यात आला आणि कायदे मंडळातील त्यांचं बहुमत त्या ठिकाणी जर संपुष्टात आलं, तर त्यांच्यावर त्या ठिकाणी अविश्वासाचा ठराव आणला जातो। आणि अविश्वासाचा ठराव हे संसदेवर म्हणजेच कायदे मंडळावर आणि कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचं एक प्रभावी साधन आहे। त्यानंतर ही जी लोकांची जे प्रतिनिधी सभागृहात जातात हे लोकांचे प्रतिनिधी असतात। मग संसद म्हणजेच काय, तर लोकांचे प्रतिनिधी असलेलं सभागृह लोकसभा आणि राज्यसभा। मग या ठिकाणी लोकांचे प्रतिनिधी असल्यामुळे या सभागृहांना सर्वश्रेष्ठ असा दर्जा प्राप्त होतो। या सभागृहामध्ये जे काही त्या ठिकाणी सदस्य व्यक्त करतात, आपल्या भागातील समस्या मांडतात, हे सर्व लोकांच्या अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतात। म्हणून या सभागृहामध्ये लोकांचं मताला म्हणजे जनतेच्या प्रतिनिधींच्या मताला त्या ठिकाणी महत्त्व असतं। अशा प्रकारे आपण या ठिकाणी भारतीय शासन पद्धतीचे महत्त्वाचे काही वैशिष्ट्ये अभ्यासलेले आहेत। तर मी तुम्हाला या भागावर एक प्रश्न विचारतो, तो प्रश्न तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर पाठवायचं आहे। तर सध्या भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये करायचं आहे। धन्यवाद।